सुधागड तालुक्यातील हातोंडगावचे सुपुत्र विश्वभूषण मित्र मंडळ हातोंडचे सल्लागार मार्गदर्शक तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रायगड जिल्हा सरचिटणीस सुरेशदादा वाघमारे यांचे वयाच्या 54व्या वर्षी सोमवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी पहाटे 5:30 सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. सुरेश वाघमारे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीतील अभ्यासू लढाऊ व निष्ठावंत कार्यकर्ता हरपला असल्याची भावना रिपाईचे राष्ट्रीय नेते तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. वाघमारे कुटुंबियांच्या दुःखात रिपाई पक्ष सहभागी असल्याचे नामदार आठवले यांनी याप्रसंगी बोलताना म्हटले. रिपाई कोकण प्रदेशाध्यक्ष जगदीशभाई गायकवाड यांनी सुरेशदादा वाघमारे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळ समाज व पक्षाची कधीही भरून न येणारी हानी झाली असल्याची भावना व्यक्त केली. तर सुरेश वाघमारे हे माझे जिल्ह्याचे सेक्रेटरी आणि जवळपास 20 ते 22 वर्ष आम्ही दोघांनी एकत्र या जिल्ह्यामध्ये घोडदौड केलेली आहे. त्याचे माझ्यासोबत असणारे सगळे सिनियर त्याचे साक्षीदार आहेत. सुरेशला महाडला 20 मार्चच्या कार्यक्रमाला 8 दिवस अगोदर मी पाठवायचो. ज्या ज्या तालुक्यात मला शक्य नसेल त्या त्या तालुक्यात सुरेश वाघमारे जात असेल आणि माझं अत्यंत जवळच आणि जिल्ह्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या जवळचा सुरेश प्रत्येक कार्यकर्त्याला हरेतरी करून दम देणारा सुरेश वाघमारे अत्यंत गरीब कुटुंबातून जन्माला आला, अत्यंत गरीब ठिकाणीच. ते कधी त्यांनी स्वार्थ पाहिला नाही, पक्षात राजकारणात कुठेही नाही. असा सुरेश आज आम्हा सगळ्यांना स्मरण केलेला आहे. सुरेशला खऱ्या अर्थाने भावपूर्ण श्रद्धांजली वाळायचं. त्यांचं वय नसताना सुद्धा सगळे मात्र भरभूषण माझ्यासोबत आहेत. त्यांच्या सगळ्यांच्या जवळून सुरेश गेलेला आहे. आणि आज मी अधिक काय बोलणार नाही. 24 तारखेला सर्वपक्षीय सभा सुरेश वाघमारेंच्या प्रत्यर्थ ठेवण्यात आलेली आहे. सुरेश वाघमारे हा चळवळीतला अत्यंत म्हणजे ऍक्टिव्ह आणि चळवळीमध्ये धावणार. सुरेश वाघमारेला सांगितलं हे काम करायचं, मग पोस्टर लावायचं असू दे, बॅनर लावायचं असू दे, सुरेश वाघमारे माझ्या अगोदर भाई मला ओरडतील म्हणून कार्यकर्त्यांना सांगायचा, त्याच्या जवळच्या कार्यकर्त्यांना सांगायचा आणि तो सुरेश वाघमारे त्या ठिकाणी पोचायचा. असा माझा कार्यकर्ता म्हणजे माझ्या कुटुंबात देखील आज एवढा मला दुःख झालेला आहे. सुरेश वाघमारे मुलं आणि आमच्या रिपब्लिकन पक्षात मोठी खोकली निर्माण झालेली आहे. आंबेडकरी चळवळीमध्ये खोकली निर्माण झालेली आहे आणि पक्षविरहित सुद्धा काम करणारा हा धम्मतत्वाचा हा सुरेश वाघमारे आज आम्हाला सगळ्यांना सोडून गेलेला आहे. खरं तर अत्यंत दुःखद घटना आज आम्हाला कळल्यानंतर कुठलाही कार्यकर्ता आज आपण पाहत असाल कुठल्याही कार्यकर्त्याचा नैराश्य होणं जिथं आलं की सुरेश आजही जिवंत आहे असे सर्व कार्यकर्ते पाहतात. रिपाई रायगड जिल्हा संघटनेत त्यांचे स्थान महत्त्वाचे होते. पक्षाची भूमिका व निर्णय प्रक्रियेत ते नेहमीच एक पाऊल पुढे असायचे. अनेक लढे व आंदोलने यशस्वी करण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले. समाजातील विविध प्रश्न हाती घेऊन त्यांनी प्रामाणिक व निस्वार्थी न्याय देण्याचे काम केले. सुरेशदादा वाघमारे यांच्या आठवणी कायम स्मरणात राहतील असेही जगदीशभाई गायकवाड यावेळी म्हणाले. सुरेशदादा वाघमारे यांच्या निधनाची बातमी सर्वांना चटका लावून गेली. अंत्ययात्रेसाठी उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते आणि नेतेमंडळींना यावेळी अश्रू अनावर झाले. सुरेशदादा यांना सासरू नयनांनी सर्वांनी निरोप दिला. आंबेडकरी चळवळीचे अनेक कार्यकर्ते मी फार जवळनं पाहिलेले आहेत. त्यापैकी सुरेशराव यांना वेगळं वैशिष्ट्य असणारे असे कार्यकर्ते. सुरेशरावांचा आधार हा राहणाऱ्या या शहरातल्या आणि तालुक्यातल्या अनेक लहान थोर गोर गरीब सर्वांना होता. म्हणून कुणाचं तलाठ्याकडे काम असू द्या, तहसीलदाराकडे असू द्या, MSEBकडे असू द्यात, कुठलेही प्रश्न असू द्या किंवा नगरपालिकेकडे असू द्या, तरीसुद्धा त्या चळवळीमधनंच त्याने अनेक प्रश्न सोडवलेले आहेत आणि हे खोपोलीची जनता कधी विसरू शकत नाही. असा एक हरहुन्नरी कार्यकर्ता आपल्यातनं गेला याचं फार तीव्र दुःख होत आहे. आणि मी रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांना विनम्र आदरांजली वाहतो. सहज समाचारसाठी धम्मशील सावंत, रायगड.